संदर्भातलीच आहे. काय नेमकं कारण आहे दिल्लीत बोलवण्याचं? नाही, असं आहे की सगळ्या गोष्टी फ्री अँड फेअर याच्यात झाल्या पाहिजे. काउंटिंग हे फ्री अँड फेअर पद्धतीने झालं पाहिजे. त्यातले टायमिंगचा विषय आहे, त्याच्यामध्ये C17 फॉर्म मॅच होण्याचा विषय आहे, या अनेक अशा टेक्निकल गोष्टी आहे. एक एक गोष्ट आम्ही भांडून भांडून यांच्याकडनं घेतोय. यांनी पहिले का म्हटलं की ARO टेबलवर असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर जे एका असेंब्लीचे प्रमुख असतात त्या टेबलवर यांनी पहिले आम्हाला नकार दिला. शेवटी आम्हाला तिथे इलेक्शन कमिशनकडे दिल्लीमध्ये जावं लागलं, त्यांना सांगावं लागलं, नियम दाखवावं लागला. मग त्यांनी आता आम्हाला तिथे अलाव केलेलं आहे, फॉर्म देत नाही आहेत. आता सांगतात की बा बॅलेट पेपर आम्ही नंतर काउंटिंग करू. हे सगळे बदल करण्याचा प्रयत्न का करता तुम्ही? अरे तुम्ही जर एवढे जिंकून राहिलेले आहे तर तुम्हाला इलेक्शन कमिशनच्या नियुक्ती समितीमध्ये बदल करून त्याच्यावर कब्जा मिळवण्यापासून तर इथपर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही केलेल्या आहे, 11 दिवस तुम्हाला पहिल्यांदा लागले 70 वर्षाच्या इतिहासात. 17 निवडणुकांमध्ये कधी झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 12 वाजेपर्यंत सगळे फिगर्स येऊन जातात. 0.5% एवढंच मतदान वाढतं जे लाईनमध्ये आहे ते. तुम्ही मगासपासून ह्यात सातत्याने या मुद्द्यावरती बोलतात आणि विश्वासजी याचं उत्तर मगाशी विश्वासजींनी दिलेलं आहे आणि मला असं वाटतं याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की साधारणतः उद्या का बोलवलेलं आहे काँग्रेसच्या नेत्यांना, उद्या महत्वाच्या बैठकीत काय नेमकं घडणार आहे, काय अजेंडा असणार आहे, त्याचं थोडक्यात उत्तर द्याल. मला सुषमा अंधारेंकडे जायचं. आमचं विश्लेषण आम्ही जे केलेलं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 35+ 13 काँग्रेस, 17 शिवसेना आणि 8 NCP शरद पवारजी या गटाचे लोक निवडून येतात आहे. आम्ही याच्यावर भरपूर काम केलं आहे बूथ टू बूथ. तसंच प्रत्येक UP पण तीच परिस्थिती आहे, कर्नाटकात ती परिस्थिती आहे, राजस्थानमध्ये ती परिस्थिती आहे, अगदी गुजरातमध्ये 4 सीट्स आम्ही जिंकतो आहे. या सगळ्याच्या अनुषंगाने उद्या आम्ही यांना कुठलाही स्कोप मतदान चोरण्याचा, जबरदस्ती सरकार बनवण्याचा आम्ही कुठलाही स्कोप यांना देणार नाही. सर्व आमचे मतदार ज्यांनी मतदान केलेलं आहे तेच त्यांना सरकार मिळालं पाहिजे. आमचे जे कार्यकर्ते काम करतात ते सगळे अलर्ट सजग आहेत. यावेळेस आम्ही यांना कुठल्याही पद्धतीनं चोरी करण्याचा स्कोप देणार नाही. त्याच्या या सगळ्या तयारी इंडिया आघाडीची आहेत.